नमस्कार, अमृताज कुक बुक मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पिझ्झा पफ, जे आपण नॉर्मली मॅकडोनल्ड्स मध्ये वगैरे बघतो ते आज आपण घरी करणार आहोत. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. मैदा, चीज, बेकिंग पावडर, बारीक चिरलेली शिमला मिर्च, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला गाजर, स्वीट कॉर्न. इथे मी हे छान 3 ते 4 मिनिटं पाण्यामध्ये उकडून घेतलेले आहेत. ओरिगॅनो, तेल, मीठ, चिली फ्लेक्स, बटर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आलं लसूण. सगळ्यात पहिल्यांदा आपण एका ताटामध्ये मैदा घेणार आहोत. साधारण या वाटीनी 2 वाटी मैदा मी घेतलेला आहे. चवीनुसार मीठ, त्यामध्ये आपण आता बेकिंग सोडा घालणार आहोत. 2 चमचे तेल आपण यामध्ये घालणार आहोत. खूप जास्त तेल पण घालायचं नाहीये, खूप जास्त तेल घातलं तर ते नरम होतात आपले पफ. लागेल तसं पाणी घालून आपण हे मळून घेणार आहोत. मैद्याची कणिक मळून तयार आहे. थोडस तेल घालून आपण पुन्हा एकदा मळून घेऊया. कारण 1/2 तास आपण ही आता झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करून घेऊयात. कढईमध्ये मी बटर घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आलं लसूण घालणार आहोत. आलं लसूण हे मी कुटून घेतलेलं आहे. पेस्ट वापरली तरी देखील चालेल. छान असं परतून घ्यायचंय. त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. छान असं गोल्डन होईपर्यंत हे परतून घ्यायचंय. थोडस गोल्डन झालं की आपण त्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घालणार आहोत. त्यानंतर बारीक चिरलेला गाजर, स्वीट कॉर्न, चवीनुसार मीठ. छान असं एकत्र करून घ्यायचंय. इथे मी अमूलचं सॉल्टेड बटर वापरलेलं आहे, त्यामुळे मीठ थोडं कमी घातलं तरी चालेल. त्यानंतर आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत. त्यामध्ये चिली फ्लेक्स ऐवजी लाल तिखट घातलं तरी देखील चालेल. त्यानंतर ओरिगॅनो, आपण आपल्या आवडीनुसार ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्सचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर 2 चमचे मी सॉस घालतेय. छान असं एकत्र करून घ्यायचंय. आणि आता हे आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचंय. साधारण 3 मिनिटं झालेली आहेत. आपण एकदा हलवून घेऊयात. पुन्हा एकदा आपण 3 ते 4 मिनिटं हे झाकून ठेवणार आहोत. अगदी बारीक गॅसवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचे. कारण 3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण पुन्हा एकदा हलवून घेणार आहोत आणि गॅस बंद करून घेणार आहोत. त्यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चीज. चीज मी इथं छान किसून घेतलेलं आहे. अमूलचं चीज मी इथं वापरलेलं आहे. छान असं एकत्र करून घ्यायचंय. गॅस बंद करूनच हे एकत्र करून घ्यायचंय. आपलं स्टफिंग तयार आहे. साधारण 1/2 तास झालेला आहे. आता आपण आपली कणिक तयार आहे का बघूयात. आपली कणिक तयार आहे. आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया. छान असा मोठा गोळा घ्यायचाय आणि तो लाटायचा आहे. खूप पातळ नाही लाटायचा. छान असं उभा लाटून घ्यायचाय आणि त्यानंतर आपण दोन्ही बाजूने कट करणार आहोत. आणि आता
मधून बरोबर हा कट करून घ्यायचा आणि उभा. तुम्ही बघू शकता अजिबात जास्त पातळ आणि जास्त जाड देखील नाही आहे. आता आपण यामध्ये छान स्टफिंग बनवून घेणार आहोत आणि कडेने थोडं थोडं पाणी लावून घ्यायचंय. अगदी थोडं पाणी लावून घ्यायचंय फक्त चिटकवण्यासाठी. आता आपण जी दुसरी बाजू राहिलेली आहे त्याच्याने हे पूर्ण पॅक करून घेऊया. छान असं सगळ्या बाजू बंद करून घ्यायच्या आहेत आणि जो आपला काटा चमचा आहे त्याच्याने आपण असं दाबून घेणार आहोत. छान एक डिझाईन पण तयार होईल आणि पूर्ण पॅक पण होईल. आणि जी राहिलेली थोडी थोडी बाजू आहे ती आपण सुरीने कट करणार आहोत. तर असेच आपण सगळे पिझ्झा पफ तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान असा आपला पिझ्झा पफ तयार आहे. साधारण अर्धा तास आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. डायरेक्ट तळले तरी देखील चालते. तुम्ही बघू शकता साधारण अर्धा तासाने हे फ्रीजमधून मी काढलेलं आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपण बघूया तेल गरम झालंय का. छान असं तेल आपलं गरम झालेलं आहे. अगदी मिडियम गॅस फ्लेमवर आपण हे तळून घेणार आहोत. छान असं गोल्डन कलर येईपर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. तसे आपले पिझ्झा पफ तयार आहे. तुम्ही इथे वेगवेगळ्या शेपमध्ये छोटे मोठ्या आकारामध्ये पिझ्झा पफ तयार केलेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.